मित्रांनो नुकतीच नवी मुंबईमध्ये शिडकोकडून लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या लॉटरीसाठी फक्त आणि फक्त जे कोविड योद्धे आहेत किंवा ज्यांनी कोविडशी संबंधित कामं केलेली आहेत कर्तव्य बजावलेलं आहे अशा कोविड योद्ध्यांसाठी आणि जे गणवेशधारी आहेत अशा गणवेशधारी सैनिकांसाठी सा गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी सदर योजना लागू केली गेली आहे पण आता या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत किंवा जे महत्वाचे मुद्दे आहेत तेच आज आपण पाहणार आहोत आणि नंतरच्या विविध भागामधून त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं इतर शर्ती आणि अटी काय आहेत त्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तर आज महत्त्वाचे मुद्दे असे आहेत मित्रांनो की अनामत रक्कम बाबत आहे किंवा त्याशिवाय जे उत्पन्नाची अट आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत त्याशिवाय नेमकं तयार घरी किती आहेत अंडर कन्स्ट्रक्शन घरी किती आहेत त्याच्या संदर्भात आज आज आपण बोलणार आहोत त्याशिवाय घर लागलं किंवा तुम्ही घर रद्द केलं तर त्याचा किती भूर्दंड पडू शकतो याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत त्याशिवाय या योजनेमध्ये सगळ्यात स्वस्त घर कुठे आहे आणि सगळ्यात महागडी घरं कुठे आहेत याही संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्याशिवाय कोविड योद्धे म्हणजे नेमका कोण किंवा गणवेशधारी कर्मचारी म्हणजे नेमके कोण या मुद्द्यांना अनुसरून आज आपण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे न्यूज तर मित्रांनो ही जी लॉटरी जाहीर झालेली आहे त्याच्या संदर्भात अनेकांना शंका आहेत अनेकांच्या मनामध्ये खूप काही है प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळाली नाहीत पण आता आपण सिडको लॉटरी दोन हजार एकवीस जे कोविड योद्ध्यांसाठी आहे त्याच्या संदर्भात दोन चार भागामधून आपण सतत माहिती पाहणार आहोत नेमकं अर्ज कशा कर अर्ज करण्यापासून इतर आणि शर्ती काय तुम्हाला घर घेताना तुम्हाला काय काय प्रोसेस करायची आहे कुठले कुठले डॉक्युमेंट सादर करायचे आहेत सी सगळ्या बाबतीत आपण विविध भागामधून माहिती पाहणार आहोत आता आजचा जो मुद्दा होता मित्रांनो तो असा आहे सर्वात महत्वाचा की नेमकं कोविड योद्धा कुणाला म्हणायचा हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे कारण अनेकांनी प्रश्न ऐकले की सर मी बेस्टमध्ये आहे तर मी इलिजिबल आहे का किंवा मी शिक्षक आहे आणि मी कोविडची ड्युटी केलेली आहे तर मी इलिजिबल आहे का तर या प्रश्नाला अनुषंगून आज आपण एक त्यांची व्याख्या बघूया जी शिडकोनी जी व्याख्या दिलेली आहे कोविड युद्धांची ते मी सर्वप्रथम तुम्हाला वाचून दाखवतो जेणेकरून तुम्हाला ते सर्व काही क्लिअर होईल आरोग्य सेवा संबंधित कर्मचाऱ्याव्यतिरिक्त बघा आरोग्यसेवेतील सर्व कर्मचारी तो कुठल्याही पोस्टवर असो अन्य कर्मचारी अन्य कर्मचारी म्हणजे कोण जिल्हा प्रशासन म्हणजे जिल्हा प्रशासन जे जिल्हाधिकारी कार्यालय असेल त्या संबंधित सर्व कार्यालयातील सर्व कर्मचारी यासाठी पात्र असणार आहेत त्याशिवाय पोलीस पोलीस दलातील सर्व कर्मचारी यासाठी पात्र असणार आहेत त्याशिवाय होमगार्ड आहेत अंगणवाडी कर्मचारी सगळे जे समाविष्ट कर्मचारी असतील सगळ्यांना यासाठी अर्ज करता येणार आहे लेखा व कोशागिरी लेखा व कोशागिरी संबंधित विभागातील सर्व कर्मचारी त्याशिवाय अन्न व नागरी पुरवठा विभागातील सर्व कर्मचारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सर्व कर्मचारी घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागाचे कर्मचारी लक्षात घ्या जे सर्वेक्षण केलं गेलं होतं तर ते सगळे कर्मचारी जे कुठल्याही विभागातले असो ते यासाठी पात्र आहेत तसेच कोविड विषाणूच्या सार्वत्रिक साथीमध्ये सर्वेक्षण शोध माग काढणे प्रतिबंध चाचणी उपचार व मदत कार्य या कारवाईशी संबंधित कर्तव्यावर कार्यरत सर्व कर्मचारी म्हणजे ही जी कामं याच्यापैकी सगळी कामं कुठलीही कामं जर तुम्ही केली असतील म्हणजे माग काढणे असेल चाचणी असेल प्रतिबंध असेल टेस्टिंग असेल ते ते सगळे कर्मचारी जर येणार आहेत व तसेच या व्यतिरिक्त कर्मचारी यामध्ये कंत्राटी बाह्य स्त्रोताद्वारे घेतलेले जे रोजंदारी असतील किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतील किंवा जे मानव मानसेविक कर्मचाऱ्यांचा समाजसुद्धा यामध्ये केलेला आहे तसेच क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट दोन हजार दहा मध्ये नमूद व केंद्र शासन राज्य शासन विभागीय आयुक्त महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी वैद्यकीय संचालक या किंवा वैद्यकीय अधीक्षक प्रशासक किंवा सक्षम प्राधिकारी यांनी घोषित केलेले कोविड नाईन्टीन अंतर्गत वैद्यकीय आस्थापनेत कार्यरत असलेले कर्मचारी देखील या सोडतीमध्ये सहभागी घेऊ शकतात द पहा मित्रांनो कोविडशी संबंधित ज्यांनी ज्यांनी कामं केलेली आहेत कोविडशी संबंधित कामं म्हणजे सगळे कुणीही असो ते सगळ्यांचा इथं समावेश केलेला आहे वर नमूद कर्मचाऱ्यांनी कोविड नाईन्टीनशी संबंधित कर्तव्यावर कार्यरत असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र विभागीय आयुक्त महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी वैद्यकीय अधिष्ठाता संचालक किंवा वैद्यकीय अधीक्षक किंवा प्रशासक किंवा सक्षम प्राधिकारी म्हणून यांचे जे प्रमाणपत्र आहेत ते सादर करणं बंधनकारक असणार आहे आता या ठिकाणी पहा दुसरं अत्यंत महत्त्वाचे दुसरा दुसरासुद्धा अत्यंत महत्त्वाचा जे परिवहन विभागातील कर्मचारी जे बेस्टमध्ये आहेत ज्यांनी एस टीमध्ये मुंबईमध्ये एस टीची सेवा दिलेली आहे अशा कर्मचाऱ्यांना खूप डाऊट होता की सर आम्हाला भरता येईल किंवा नाही किंवा बेस्टमध्ये ज्यांनी जेवढे कोणी परिवहन विभागाशी संबंधित असतील म्हणजे ज्यांनी ट्रान्सपोर्टेशन केलं असेल गाड्यांची आवक जावक केली असेल त्या सगळ्यांबाबतीत अत्यंत महत्त्वाचं आहे गणवेशधारी सेवा म्हणजे काय यात केंद्र शासन व राज्य शासनाचे गणवेशधारी कर्मचारी जसे गणवेशधारी कर्मचारी म्हणजे समजून घ्या मित्रांनो ज्या जे युनिफॉर्म घालून जे ड्युटी करतात ते सगळे कर्मचारी ओके कुठल्याही विभागाचा असो तसेच भारतीय सैनादल निमलष्करी दल दर, पोलीस अग्निशमन दल जवान परिवहन विभाग बघा लक्षात घ्या परिवहन विभाग कुठलाही असो परिवहन विभाग ते परिवहन विभागातील सर्व कर्मचारी एस टी महामंडळातील सर्व कर्मचारी आणि महानगरपालिका परिवहन उपक्रम म्हणजे ज्यांनी बेस्ट संदर्भात ज्यांनी प्रश्न केले होते त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे की जे महानगरपालिकेचे जे काही परिवहन सेवा देतात ते सगळे कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क त्याशिवाय होमगार्ड इत्यादींचा समावेश असणार आहे हे सुद्धा अतिशय महत्वाचे मित्रांनो कारण परिवहन विभागाशी संबंधित सर्व कर्मचारी जे काही राज्य शासनाचे असतील सगळ्यांचा याचा समावेश केला गेला आहे बेस्ट असेल टी महामंडळ असेल सगळं यासाठी पात्र आहेत ते अर्ज करू शकतात फक्त अट एकच आहे की तुम्हाला तुमच्या विभाग प्रमुखाचं किंवा जे कोणी अधिकारी असतील त्यांचं कोविड ड्युटीमध्ये काम केल्याचा दाखला तुम्हाला आणून द्यावा लागणार आहे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो कारण अनेकांच्या मनामध्ये ही शंका होती अनेकांच्या मनामध्ये हे डाऊट्स होते ते क्लिअर करणं आवश्यक आहे आता त्याच्यामध्ये शिक्षकाचा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही तरी सुद्धा असे सगळे कर्मचारी मी परत सांगतो शिक्षकासहित सगळे कर्मचारी ज्यांनी कोविडशी संबंधित शासकीय कर्तव्य बजावलेलं आहे किंवा निमशासकीय असेल किंवा जे काही कर्तव्य बजावलं आहे ज्याच्या अनुषंगाने तुम्हाला ते प्रमाणपत्र सादर करायचं आहे या लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी तुमचं वय हे अठरा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे आता त्याच्यानंतरचा सगळ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो अनामत रक्कम यावर्षी प्रथमच सिडकोने अनामत रकमेत खूप मोठी वाढ केलेली आहे पूर्वी ही अनामत रक्कम पंचवीस हजारच्या आसपास असायची पन्नास हजार पंचवीस हजार दहा हजार अशी असायची आता कुठेतरी यात वाढ करून डब्ल्यू एस अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटासाठी दोन लाख रुपये अर्जासोबत भरायचे आहेत आणि एल आय जी अर्थातच अल्प उत्पन्न गटासाठी दोन लाख पन्नास हजार अर्थातच अडीच लाख रुपये तुम्हाला अर्जासोबत अनामत रक्कम म्हणून भरायचे आहेत आणि प्लस अर्जाची किंमत दोनशे साठ रुपये तर ईडब्ल्यू साठी ते अनामत रक्कम असणार आहे टोटल दोन लाख दोनशे साठ आणि एल आय जीसाठी असणार आहे दोन लाख पन्नास हजार दोनशे साठ ही अनामात्रकून तुम्हाला फॉर्म भरताना भरायची आहे दोनशे साठ ही विना परतावा असणार आहे ती परत मिळणार नाही म्हणून आतापासून तुम्ही व्यवस्थित तयारी करा ज्यांना ज्याकडे आहे आर्थिक बळ आहे त्यांनीच यासाठी अर्ज करू शकतात आता या संदर्भात म्हणजे दोन तीन बरेच प्रश्न आले मित्रांनो या संदर्भात की तुम्ही अडीच लाख अचानक कशी का केली एवढी कशी का ठेवली आणि एवढे कोविड याच्याकडे पैसे असतील का अंगणवाडी सेविका एवढे पैसे भरू शकते का किंवा जे रोजंदारीवर काम करतात ज्यांचं दिवसाचे तीनशे तीनशे रुपये त्यांना मिळतात चारशे रुपये मिळतात असे अर्जदार ज्यांना इच्छा आहे पण ते घेऊ शकतील का हाही सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित केला आहे आणि हा एक वादाचा मुद्दा होऊ शकतो मी त्या संदर्भात जर चर्चा केली जाऊ शकते परंतु या संदर्भात जेव्हा शिडकोमध्ये चौकशी केली फोन करून त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कुणीही फॉर्म भरतं लॉटरीसाठी ज्यांना गरज नाही ते सुद्धा फॉर्म भरतात आणि मग ते एजंट थ्रू ते घर विकायला काढतात म्हणून त्यांना कुठेतरी रोखण्यासाठी त्यांना कुठे थांबवण्यासाठी फक्त अशाच लोकांना घरी मिळावीत ज्यांना घरांची खरंच गरज आहे अशाच लोकांना घरी मिळावीत म्हणूनच ही सगळी अनामत रक्कम वाढवण्यात आली असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता हे झाली अनामत रक्कम आता याच्यानंतर मित्रांनो उत्पन्नाची अट आपण या ठिकाणी यामध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे यामध्ये ईडब्ल्यू एस साठी तीन लाखाची अट जशाला तशी ठेवलेली आहे कारण ती पी एम अंतर्गत घरी आहेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतली घरी आहेत त्याला तीन लाखाची मर्यादा आहे वार्षिक आणि पंचवीस हजाराची वार्षिक मासिक मर्यादा आहे परंतु बाकीची जी सर्वसाधारण गट जो शिरकोनी मेन्शन केलेला आहे या दोनच गट सांगितले आहेत एक ईडब्ल्यूएस आणि एक सर्वसाधारण गट सर्वसाधारण गटासाठी उत्पन्नाची अट अशी फिक्स नाहीये तुमचं उत्पन्न पंचवीस हजार एक ते पुढे कितीही असलं तरी चालेल अर्थातच तुमचं वार्षिक उत्पन्न तीन लाख एक पेक्षा कितीही असलं तरी चालेल मग त्याच्यामध्ये एम आय जी एच आय जी एल आय जी याचा काहीही संबंध नाहीये कारण शिरकोने स्पष्ट सांगितले की तीन लाखापेक्षा जास्त तुमचं उत्पन्न असायला पाहिजे अर्थातच जे एच आय जी ग्रुपमध्ये जे काय आतापर्यंत इलिजिबल होते ते सुद्धा या घरासाठी अर्ज करू शकतात जे एम आय जी ग्रुपमध्ये जे समाविष्ट होते ते सुद्धा या या लॉटरीसाठी अर्ज करू शकतात आणि त्याशिवाय जे एल आय चे आहेत ते सुद्धा या लॉटरीसाठी अर्ज करू शकतात म्हणजे तिन्ही उत्पन्न गटातले अर्जदार या घरांसाठी अर्ज करू शकतात फक्त ते कोविड योद्धे असावेत यानंतर मित्रांनो प्रश्न आहे की तयार घरी कुठे आहेत आता तुम्हाला अर्ज करायचा असेल तर नेमकं तुम्हाला माहिती असायला हवं की नेमकं तयार घरी कुठे आहेत अंडर कन्स्ट्रक्शन घरी कुठे आहेत त्यांना किती वेळ लागू शकतो तर लक्षात घ्या तळोजा सेक्टर चौतीस आणि छत्तीस लक्षात घ्या तळोजा सेक्टर चौतीस आणि छत्तीस याच प्रकल्पातील घरेही अंडर कन्स्ट्रक्शन आहेत त्यांचं काम सध्या सुरू आहे आणि ते भविष्यामध्ये चोवीस किंवा पंचवीसपर्यंत पर्यंत तयार होतील पण ते दोन प्रोजेक्ट सोडून तळोजा सेक्टर चौतीस आणि छत्तीस सोडून बाकी सगळी ही तयार आहेत म्हणजे ताबा देण्यासाठी तयार आहेत असं शिडकोने उल्लेख केलेला आहे आणि ते घरच त्याचं पजेशनसुद्धा सुरू झालेलं आपल्याला माहीत आहे म्हणून तळोजा सेक्टर चौतीस आणि छत्तीस इथे अशाच अर्जदारांनी अर्ज करायचा आहे ज्यांच्याकडे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा लाँग टर्म त्यांच्याकडे प्लॅन आहे की ज्यांना थांबायला ते तयार आहेत की ज्यांच्याकडे अजून वेळ आहे अशानीच तिथे अर्ज करावा सेक्टर चौतीस आणि छत्तीसमध्ये ज्यांच्याकडे शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची किंवा शॉर्ट टर्ममध्ये घर घ्यायचं असेल किंवा तुमच्याकडे तसे पैसे तयार असतील नियोजन तयार असेल तर तुम्ही बाकी घरांसाठी अर्ज करू शकता साधारण वर्षभरामध्ये याचं पोजिशन तुम्हाला मिळू शकतं म्हणून तयार घरे ही तळोजा सेक्टर चौतीस आणि छत्तीस सोडून बाकी सगळी तयार घरे आहेत म्हणजे द्रोणागिरी असेल कळंबोली असेल खारघर असेल घनसोली असेल सगळी घरे तयार आहेत त्याशिवाय तळोजामध्ये सुद्धा सेक्टर एकवीस बावीस सत्तावीस सदतीस या ठिकाणची घरेही तयार झालेली आहेत यानंतरचा महत्वाचा मुद्दा की अट काय आहे अट अशी आहे मित्रांनो यासाठी की ईडब्ल्यू एस साठी अट अशी आहे महत्वाची की डब्ल्यू एस अर्थातच पी एम ए प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जे घर फॉर्म भरत आहेत त्यांना संपूर्ण भारतात कुठेही घर नसावं अशी एक अट आहे आणि सर्वसाधारण गटाकरिता अट आहे मित्रांनो की त्या अर्जदाराचं नवी मुंबई हद्दीमध्ये घर नसावं नवी मुंबई हद्दीमध्ये घर नसावं याच्यावरती मला प्रश्न विचारला की सर नवी मुंबईमध्ये कुठे येते नवी मुंबई म्हणजे कुठून कुठे आपण पकडायचं त्याच्या संदर्भ मला काहीच माहित नाही तर लक्षात घ्या नवी मुंबई अर्थातच जो काही शिडकोचा जो काही एरिया आहे म्हणजे शिडकोचं जे काही क्षेत्र आहे तो संपूर्ण क्षेत्र नवी मुंबई ग्रहित धरलं जातं जसं की दिघापासून जे दिघा गाव आहे दिघ्यापासून ते पनवेलपर्यंत पाच पनवेलच्या पुढे सुद्धा जिथपर्यंत शिडकोची बॉर्डर आहे तो सगळा म्हणजे तळोजा असेल द्रोणागिरी असेल जिथे जिथे तो क्षेत्र येतं शिडकोचं त्या क्षेत्रामध्ये नवी मुंबई नवी मुंबई असं आपण त्याला म्हणतो श्री गोष्ट आता याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की मित्रांनो तुम्हाला जर समजा सह अर्जदार करायचा असेल तुमचे जेंट्सचं नाव लागेल लेडीजचं नाव लावायचं असेल किंवा तुम्हाला नावात बदल करायचं असेल तुमचं लॉटरीत भरताना तुम्ही नाव वेगळं टाकलं किंवा माहेरचं नावे भरला किंवा सासरचे नावे भरला किंवा नाव चुकलं आणि नंतर तुम्हाला नाव करेक्ट करायचं असेल नावामध्ये बदल करायचा असेल तर तशी ही सुविधा सिडकोकडून देण्यात येणार आहे पण त्यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये अधिक तुम् जीएसटी भरावी लागणार आहे तुम्ही तुमचं नाव चेंज करू शकता किंवा नावात बदल करू शकता किंवा सह अर्जदार तुम्ही लावू शकता आता ही अट फक्त ईडब्ल्यू साठीच आहे तर एलआयजीवाल्यांना पण वाटलं की आम्हाला सह अर्जदार लावायचं तर तुम्ही ते सुद्धा पैसे भरून तुम्ही लावू शकता परंतु ईडब्ल्यू साठी कंपल्सरी आहे लेडीजचं नाव त्या प्रॉपर्टीमध्ये असणं आवश्यक आहे ही सुद्धा महत्वाची अट आहे पी एम ए वायची यानंतर मित्रांनो अत्यंत महत्वाच्या लक्षात घ्या फॉर्म भरण्याआधी हा मुद्दा लक्षात घ्या जर समजा तुम्हाला घर लागलं आणि इन केस तुम्हाला पुढे असं वाटलं की नाही मला कॅन्सल करायचं आहे तर आत्तापर्यंत अशा याच्यावर जास्त चार्जेस घेतले जात नव्हते परंतु इथून पुढे जवळजवळ पाच हजार प्लस जी एस टी एवढी रक्कम तुमची कपात करण्यात येणार आहे जर तुम्ही घर नाही घेतलं किंवा सरेंडर केलं किंवा अपात्र झालात तर त्याशिवाय जर समजा पती आणि पत्नी दोघांनी एकत्रित फॉर्म भरला असेल आणि दोघांनाही दोन ठिकाणी घरे लागले असतील समजा एक पत्नीला घनसुरीला लागलं आणि पतीला खारगरावं लागलं तर दोन्हीपैकी एक घर तुम्हाला कॅन्सल करावं लागणार शुल्कच्या नियमानुसार एक घर आपल्याला सरेंडर करावं लागतं तुम्हाला कुठलं तरी एकच घर तुम्हाला चॉईसनुसार ठेवावं लागतं पती आणि पत्नी दोघांनाही ते दोन घरं मिळत नाहीत मग तुम्ही एक जे घर कॅन्सल करायत त्याच्यावर सुद्धा अधिभार शिरकुणी लावलेला आहे त्या घरासाठी सुद्धा पाच हजार अधिक जीएसटी ही कपात करण्यात येणार आहे म्हणून ज्यांची तयारी आहे फॉर्म भरण्याची जे सक्षम आहेत फॉर्म भरण्यासाठी त्यांनीच यासाठी फॉर्म भरावा अन्यथा नाहक आर्थिक भृदंड तुम्हाला पडू शकतो यानंतर मित्रांनो घराच्या किमती आता सगळ्यात स्वस्त घर कुठे आहे आणि सगळ्यात महागडं घर कुठे आहे हे आपण पाहूया आता याच्या लक्षात घ्या घनसोली म्हणजे जो प्राईम लोकेशन मानला जो पण तिथेच सर्वात स्वस्त घर आहे घनसोली या ठिकाणी जो भूखंड क्रमांक दोन आहे या ठिकाणी डब्ल्यू एस अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटाच्या घराची किंमत आहे एकोणीस लाख त्र्याण्णव हजार रुपये लक्षात घ्या मित्रांनो सगळ्यात स्वस्त घर सो या लॉटरीतलं सगळ्यात स्वस्त घर एकोणीस लाख त्र्याण्णव हजार रुपये घनसोली भूखंड क्रमांक दोन या ठिकाणी उपलब्ध आहे आणि सगळ्यात महागडंघर जे ई डब्ल्यू एसमधलं सगळ्यात महागडं घर सेक्टर चौतीस आणि छत्तीस तळोजा या ठिकाणी सगळ्यात महाघर अर्थातच ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये आहे ते आहे सेक्टर चौतीस आणि छत्तीस या ठिकाणी त्या घरांची किंमत आहे एकवीस लाख छप्पन्न हजार रुपये त्यानंतर मित्रांनो एलआय जे सर्वसाधारण गट आहेत त्यातील कोणती घरे स्वस्त आहेत तर सर्वसाधारण गटामधील सगळ्यात स्वस्त घर जे आहे ते आहे द्रोणागिरी द्रुना, या ठिकाणी तर द्रोणागिरीतील आपण माहिती तिन्ही ठिकाणी हे घर उपलब्ध आहेत तर दोन द्रोणागिरी या ठिकाणी जी घरांची किंमत आहे ती आहे सत्तावीस लाख सत्तावन्न हजार रुपये सगळ्यात कमी किंमत आहे एलआयजी जीमधली आणि सगळ्यात जास्त किंमत जी आहे ती सेक्टर चौतीस आणि छत्तीस तळोजा या ठिकाणी एकतीस लाख त्रेचाळीस हजार आठशे रुपये म्हणजे तळोजा येथील घरांच्या किमती सगळ्यात जास्त आहेत आणि घनसोली येथील घरांची किमती थोड्या कमी आहेत आणि द्रोणागिरीच्या किमतीसुद्धा थोडी कमी आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्ही व्यवस्थित नीट अभ्यास करून या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्याशिवाय अनेक प्रश्न आहेत मित्रांनो त्या प्रश्नाने घेऊन आपण सतत चर्चा करत राहूया आणि जे काही महत्वाचे प्रश्न आहेत किंवा जे महत्वाचे मुद्दे आहेत त्या अनुषंगाने आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहूया तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद